बढ़िया थाली पे टच करे लुणी को मिल। स्वर्ग सुख। नमस्कार। थालीपीठ हा कसा आहे की महाराष्ट्रीयन लोकांचा मराठी लोकांचा जीवा भावाचा असा पदार्थ आहे। काही नसलं तर थालीपीठ जे आहे ते पटकन होतं। तर आता थालीपीठाच्या गमती अजून आपण करू, पण आज आपल्याला बनवायचं आहे दुधीचं थालीपीठ। की दुधीमध्ये जे पौष्टिक गुण आहेत ते सगळ्यांना माहिती आहेत, आणि काही नाही, दुधी आपण स्वच्छ धुतलेलं आहे आणि त्याला किसून घ्यायचं आहे। याच्यामध्ये मी एक वेगळा प्रयोग करतो आहे। मी पातीचा लसूण वापरतो आहे, त्याच्यामुळे अगदी बारीक पात चिरून घेऊ। कोथिंबीर, या हिरव्या भाज्या चिरणं आणि त्याचा वापर करणं ही मजाच खरी वेगळी असते। त्या भाज्या करकस छान चिरून स्वच्छ धुऊन आणि नंतर त्याचा एखादा जेव्हा पदार्थ होतो ना, तेव्हा आनंद गगनात मावत नाही। चला आता यामध्ये आपण घालूया तीळ। तीळ यानंतर दही, हिंग, हळद आपण वापरू चवीनुसार, तिखट। आता यामध्ये हिरवी मिरची नाही आहे त्याच्यामुळे तिखट चांगला, धने पावडर, जिरे पावडर पण एकत्र करून घेऊ। यामध्ये चवीनुसार मीठ, आणि मीठ यामध्ये घातल्यानंतर याला छान पाणी सुटेल आणि मग या मिश्रणात मावेल एवढी मी त्याच्यामध्ये कणिक करणार आहे। दॅट्स इट। सोपा आहे की नाही? मला आठवतं की आमची आई पोळ्या करून झाल्या, तेव्हा पोळ्यावाल्या बायका वगैरे अशा काही नव्हत्या, आई सगळं करायची, म्हणजे घरचं स्वयंपाक, पोळ्या, आणि ती नोकरी पण करायची। तर तेव्हा ती सगळ्या पोळ्या झाल्यानंतर जी थोडीशी कणिक उरायची, ज्याला घोरण म्हणतात किंवा आपण पोळी लाटायला जे येतो, त्याच्यामध्ये थोडंसं हळद तिखट असं टाकून त्याचं थालीपीठ लावून ठेवून द्यायची, जेणेकरून ते छान कडक व्हायचं आणि खूप मजा यायचं, खमंग असं लागतं, बाकी काहीच नसायचं त्याच्यामध्ये। आणि आईची नजर चुकवून मी ते थालीपीठ पळवायचो, किंवा आता एखादा तुकडा खाला, कधी यदा कदाचित, कारण ते तिला आवडायचं, यदा कदाचित तिला असं दिसलं की हा जास्त खातो आहे तर पाठीत धमाका बसायचा, पण तो धमाकासुद्धा मजा खायची वेगळी आणि ते थालीपीठ खाण्याचीसुद्धा मजा वेगळी। आता याला व्यवस्थित पाणी सुटलं तुम्ही बघू शकत असाल। यामध्ये आपण कणिक घालू, मावेल तेवढी कणिक घाला म्हणजे मजा येते। आता यामध्ये तेल वगैरे मी काही वेगळं घालत नाही, कारण याच्यामध्ये ऑलरेडी आपण दही घातलेलं आहे आणि दह्यामध्ये मलाई असते की नाही, तर ते तेलाचं काम करतं आणि वरून पुन्हा हे भाजताना आपल्याला तेल लावायचं आहे। याशिवाय थालीपीठावर जर लोण्याचा पांढरा शुभ्र गोळा नसेल तर मजा आहे का? मुळीच नाही। त्याच्यामुळे ते सगळं हवंच। आपण हे मिक्स करून घेऊ एकत्र। थोडं तेल आपण घालू तव्यावर। पाण्याचा हात घेऊन मोठं थालीपीठ करायचं आहे, तेवढा गोळा घ्यायचा। मी खूप मोठे नाही करणार आहे, छोटे छोटेच करतो आहे। याच्यामध्ये असे बोटांचे ठसे यायला हवेत आणि हे मध्ये मध्ये छोटे छोटे छिद्र करू आपण।
ह्या छान झाकून घेऊ. आत्ता मी काही तेल सोडत नाही, हे जरा छान भाजल्यानंतर मग तेल सोडायचं. आणि तेलाचं कसं आहे तर तेलाशिवाय मजा तर येत नाही. आणि थालीपीठ हे लोखंडाच्या तव्यावर केलं तर जास्त मजा येते, कारण ते लोखंडाच्या तव्याला चिकटतं आणि ते काढल्यानंतर जो खरपूसपणा येतो तो काही और असतो. हे बघायचं एकदा, थोडं अजून नरम आहे. एक दोन मिनटं याला होऊ देऊ आणि त्याच्यावर थोडंसं तेल घालायचं आता आपल्याला या छिद्रांमध्ये. पदार्थ तयार करताना तुम्ही कुठले युटेन्सिल्स वापरता यावर सुद्धा तुमचा पदार्थ अवलंबून असतो, म्हणजे कसा होतो. आता मी लाकडाचा हे एक चमचा घेतला, कारण काय होतं की याचा आवाज होतो खूप आणि मग तुम्ही पाहताना तुम्हाला ते डिस्टर्ब होतं, म्हणून मुद्दा मी लाकडाचा चमचा वापरतो. पण कित्येक ठिकाणी आता हा जाड असल्यामुळे ते थालीपीठ निघणार नाही, म्हणून हा असा सराटा जो आहे तो घ्यायचा, जेणेकरून हा असा व्यवस्थित जाऊ शकेल आणि थालीपीठ निघू शकेल. आणि या थालीपीठाबरोबर घरचं काढलेलं लोणी. तर ही सगळी भांडी आणि या वस्तू आपल्या या खासियत बाजार मध्ये उपलब्ध आहे. आणि याची माहिती खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्यावर तुम्ही नक्की संपर्क साधा. बोर्ड पाहिला, मी थालीपीठ घेण्याच्या चक्करमध्ये आहे हे बघून तोपर्यंत तुम्ही बोर्ड वाचला असेल, हे बढिया थालीपीठ, त्याच्याबरोबर हे लोणी बघा. लोणी स्वर्ग सुख, यामध्ये मग कोणाला जिरं घालायचं असेल जिरं घाला, ओवा घालतात कोणी ओवा, साईज द लिमिट. मी एक बेस दाखवला, याला कोकी सुद्धा म्हणतात. कशात? सिंधी लोकांमध्ये जेव्हा हे थालीपीठ करतात अशा प्रकारचं असतं ते, त्याला कोकी म्हणतात. तर तुम्ही हा बोर्ड पाहिला ना की इथे उधार मिळणार नाही. या बोर्डबरोबर माझी एक लहानपणीची आठवण आहे बघा. ती आठवण अशी आहे की आम्ही चौघं भाऊ बहीण आणि एकत्र असे बसायचो आणि आमची आई एक एक थालीपीठ किंवा डोसा वगैरे असायचा, तेव्हा एक एक व्हायचा ना तो, तर ते करायची. तर एकेकाचा नंबर लागायचा, तर ज्याचा नंबर लागलेला आहे त्याला मिळायला पुन्हा वेळ लागायचा, तर तो दुसऱ्याला मागायचा. आणि आम्ही लहान त्याच्यामुळे काय आमचे मोठे भाऊ वगैरे सगळे आमच्या थालीपीठावर नजर ठेवून असायचे, म्हणून मी शेवटी मी हे चक्कर की इथे उधार मिळणार नाही. लहानपणीच्या आठवणी आहेत, या आठवणींमध्ये सुद्धा मजा असते आणि थालीपीठात सुद्धा मजा आहे. पाहत रहा मास्टर रेसिपीज, लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर तर करा. नमस्कार.